हाय, वेलकम टू द मैथ्स फॉर मदर। अच्छा, अपना टॉपिक आहे दैट इज प्रैक्टिस सेट 39। बिफोर दैट, प्रैक्टिस सेट 39 करण्याच्या आधी काही पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया आपण त्यासाठी। फॉर एक्झाम्पल, तुम्ही आणि तुमचा मित्र ह्यांनी मिळून शाळेमध्ये तुमच्या छोटेसे जत्रा वगैरे भरते, म्हणजे फन फेअर वगैरे भरतं, त्यामध्ये काहीतरी गेम ठेवलेले आहेत आणि ते गेम करण्यासाठी म्हणून समजा तुम्ही 100 रुपीज घेतलेले आहेत। म्हणजे दोन फ्रेंड आहेत, दोन फ्रेंडनी 100 रुपीज घेतले, दोघांनीही सेम रुपीज घातले, दॅट इज 50 अँड 50। दोघांनीही पैसे किती घातलेले आहेत? 50 आणि 50 घातलेले आहेत। आपण त्या मुलांना समजा ए आणि बी असं समजू, ह्या दोघांनीही 50-50 रुपये घातलेत। जत्रा म्हणजे फनफेअर कम्प्लीट झाल्यानंतर त्यांच्याकडे टोटल जे रुपीज मिळालेले आहेत, टोटल रुपीज दोज आर 120। बघा, टोटल रुपीज मिळालेले आहेत 120। आता काय आहे हे 120 मा आपल्याला डिवाइड करायचे, दोघांनाही वाटायचे आहेत, म्हणजे प्रॉफिट पण झालेलं आहे, सगळंच झालेलं आहे। कारण की पैसे नक्कीच 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत, 120 रुपये मिळाले। इट इज इझी की दोघांनी इक्वल डिस्ट्रीब्युशन दिले, म्हणजे 50 आणि 50, म्हणून यातला इक्वल पार्ट, म्हणजे दोघांना किती मिळाले? 60 आणि 60। बट आता मी दुसऱ्या कलरच्या पेनने लिहिते, पण जर समजा असं असेल की एका मुलाने 25 रुपये घातलेत आणि दुसऱ्यानं 75 घातलेत, अशा वेळेला हे 120 रुपीज खरोखर 60 आणि 60 डिवाइड द्यायचे का? नो, असं नाही होणार। ह्यालाच म्हणतात पार्टनरशिप। आता ह्या पार्टनरशिपचा आणि हे 120 डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? बघा हां, आता वरचं एक्झाम्पल मी पुसते, कारण की वरचं एक्झाम्पल सोपं होतं की दोघांनी सेम नंबर घातलेले होते म्हणून दोघांनाही मिळालेले काय आहे तेवढेच पैसे सेम आपण हा इक्वल डिस्ट्रीब्युशन करून दिले। आता आपल्याला इक्वल नाही आहेत म्हटल्यावर शोधावं लागेल की आपण 20 मधले किती द्यायचे आहेत। हे शोधण्यासाठी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ह्यांचा रेशो, म्हणजे ह्यांचं आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिलं तर काय येणार? बघा हां, दॅट इज हे जे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याला कॅपिटल असं म्हणतात, कॅपिटल असं म्हणतात, किंवा त्याला आपण म्हणूया इन्व्हेस्टमेंट। ह्यांचं प्रपोर्शन, कॅपिटल प्रपोर्शन। आता हे प्रपोर्शन म्हणजे काय? बघा हां, ह्यांचं 25/75 असं लिहितात, किंवा 25:75 असंही लिहिलं जातं। आणि दोन्हीही अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला दोन्हीही नंबर्सना एखाद्या नंबरनं डिव्हाइड होत असेल, मोठ्यात मोठा नंबर त्यानं डिव्हाइड होत असेल तर ते डिव्हाइड करायचं। ही तर मी 25 डिव्हाइड करते, सो आन्सर किती येणार? 1:3। म्हणजे कॅपिटल प्रपोर्शन किती आलं? 1:3। कॅपिटल प्रपोर्शन आलं 1:3। म्हणजे मी कॅपिटल प्रपोर्शन म्हणजे किती? 1 रुपया जर त्यांना घातला तर 3 रुपये घातलेले आहेत। आणि आता मिळालेले किती आहेत त्यांना? 120। आता आपल्याला त्यांचंसुद्धा प्रपोर्शन काढायचं आहे। ते कसं काढणार? जेवढं प्रपोर्शन इन्व्हेस्टमेंटचं असतं, बघा हां, इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन इज इक्वल टू प्रॉफिट प्रपोर्शन। म्हणजे काय? प्रॉफिट किती मिळाले त्यांना? टोटल 120 मी मगाशी सांगितले, 100 रुपीज ऑलरेडी त्यांनी घातलेले होते, एकानं 25 एकानं 75, म्हणजे प्रॉफिट किती झाला आहे? येस, इट्स अ 20। मग प्रॉफिटचं प्रपोर्शन नाही म्हणत मी, प्रॉफिट किती झाला आहे 20 रुपीजचा। मग हे जर दोन्ही इक्वल आहे तर प्रॉफिटचं पण प्रपोर्शन किती आलं? 1:3। म्हणजे 1 रुपया एकानं तर दुसऱ्यानं 3 रुपये, फॉर एक्झाम्पल। नेक्स्ट काय येणार? लेड। आता हे आपल्याला 1:3 प्रपोर्शन आहे, ते प्रपोर्शन लिहिण्याची मेथड लक्षात घ्या। लेड ए प्रॉफिट, ए ला मिळालेलं प्रॉफिट आहे 1:x। जो नंबर आपल्याला माहीत नाही त्याला आपण एक्स मानतो। इथं आपल्याला माहीत नाही आहे की कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, नाही माहिती, म्हणून आपण त्याला एक्स मानलो। एचं प्रॉफिट 1x आहे। बीचं प्रॉफिट किती आहे? दॅट इज 3x। बीचं प्रॉफिट 3x, पण दोन्ही मिळून किती होणार आहे प्रॉफिट? आत्ताच आपण काढलं 20 रुपीज, म्हणजे 1x + 3x = 20। टोटल किती झाले? 4x =
20. आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे, 4x इक्वल टू 20, 4 म्हणजे डिवाइडिंग ऑन बोथ साइड बाय 4, सो x इक्वल टू 4 5 जा 20, x ची व्हॅल्यू 5 मिळाली, मग आपल्याला इथं काढता येईल की a ला किती प्रॉफिट मिळालेलं आहे, 1x, म्हणजे त्याला द्यायचे आहे किती, 5 रुपये, आणि b ला किती प्रॉफिट झालेला आहे, 3x, म्हणजे 3 मल्टीप्लाय बाय 5, म्हणजे त्याला मिळणार आहे 15. म्हणजे आपण जर आपल्याला माहीत नसेल इन्व्हेस्टमेंट किती आहे, माहीत असेल तर त्याचा रेशो काढून आपण काढू शकतो त्या प्रपोर्शनवरून मिळणारं प्रॉफिट. आता ह्यासाठी आपल्याला काही सॉल्ड एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकामध्ये, पेज नंबर 67, 66, 67 आणि 68 वरती. ती एक्झाम्पल्स तुम्ही ऑब्झर्व करा. वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 39. आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे, सो गणित वाचूया आणि त्याप्रमाणे आधी काय दिलेलं आहे ते बघूया. हे एक्झाम्पल तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच तुम्हाला ही गणितं सोडवता येतील. तर पहिलं गणित बघा, रीड करूया एक्झाम्पल आधी. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशो 4:5. म्हणजे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलेला आहे, तो आपण लिहून घेऊया. गिव्हन आधी लिहायला शिकायचा म्हणजे मग सोपं जातं. क्वेश्चन 1, इन्व्हेस्टमेंट रेशो ऑर प्रपोर्शन इक्वल्स टू 4:5 अँड बॉट अ प्लॉट ऑफ लँड, म्हणजे एक जमीन त्यांनी खरेदी केली. आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट, म्हणजे त्यांनी तो विकला काही दिवसानंतर, ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. प्रॉफिट किती झालेला आहे, प्रॉफिट दॅट इज 20%. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, हा रेशो आहे वरती लिहिला, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 1,44,000. व्हॉट इज प्रॉफिट ईच ऑफ देम गॉट, म्हणजे प्रत्येकाला किती प्रॉफिट मिळालेला आहे. आधी इन्व्हेस्टमेंटच आपण किती गेले हे माहीत नाही प्रत्येकाला सेपरेट, मग आपल्याला प्रॉफिट काढायला पाहिजे. आधी प्रॉफिट बघूया कारण की इन्व्हेस्टमेंटचा रेशो ऑलरेडी दिला आहे, त्यामुळे सेपरेट इन्व्हेस्टमेंट काढायची नाही. सो वी आर गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द प्रॉफिट. टोटल प्रॉफिट इक्वल्स टू किती प्रॉफिट झाला आहे, 20% कशाच्या ऑफ, किती इन्व्हेस्टमेंटवर हा प्रॉफिट झाला आहे, 1,44,000. सो 20 हे गणित असं सोप्या पद्धतीनं करायचं, पर्सेंटच्या ऐवजी आपण खाली 100 लिहू शकतो. ऑफ म्हटलं की मल्टिप्लिकेशन साइन द्यायचं अँड 1,44,000, 0,0 कॅन्सल, सो 20 मल्टिप्लाय बाय 1,44,000 कॅन्सल केला, म्हणजे मी 100 इथे डिवाइड केलं आणि आन्सर काढलं. मग मल्टिप्लिकेशन करूया, 2 झिरोज ऑलरेडी आहेत ते आपण देऊन टाकले, 2 4 8, 2 4 8, 2 4 8, 2 4 8, 2 1 2. प्रॉफिट किती झालेला आहे, येस इट्स अ 28,800. पण आपल्याला विचारलेलं काय आहे, प्रत्येकाला सेपरेट झालेला प्रॉफिट. जेवढा इन्व्हेस्टमेंटचा रेशो असतो तेवढाच प्रॉफिटचा रेशो असतो. देअरफोर प्रॉफिट प्रोपोर्शन ऑर रेशो इक्वल्स टू 4:5, कारण की आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे तर 4:5 याचा पण रेशो किती आला, मग 4:5 प्रॉफिट प्रोपोर्शन. आता प्रॉफिट प्रोपोर्शन झाल्यानंतर मग अशी मी सांगितलं होतं की ज्यावेळेला अननोन आपल्याला माहीत नसतं त्यावेळेला अल्फाबेट वापरायचं आहे. यातलं पहिलं नाव कोणाचं आहे, सुरेश, म्हणून आपण घेणार लेट सुरेश प्रॉफिट इक्वल टू 4x. आपल्याला माहीत नाहीये की किती नक्की आहे, कशाने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणून 4x. आणि दुसरं नाव कोणाचं आहे, दॅट इज रमेश, रमेश प्रॉफिट इक्वल्स टू 5x. पण टोटल प्रॉफिट ऑलरेडी आपण काढलेलं आहे, टोटल प्रॉफिट किती आहे, इट्स अ 28,800. देअरफोर 4x प्लस 5x इक्वल टू 28,800. 9x इक्वल टू 28,800. आता डिवाइड करायचं 9 ना दोन्ही बाजूला, 9 अँड 9 किती येणार बघा बरं, x इक्वल टू, मी या साईडला लिहिते, x इक्वल टू
किती येणार आहे? येस इट्स अ 9 3 27, 1 रिमेन्स, सो 18 9 2 18 आणि 2 0. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3200. एक्सची व्हॅल्यू म्हणजे प्रॉफिट नाही. आपल्याला माहीत आहे सुरेशचं प्रॉफिट किती आहे, 4x. म्हणून आपल्याला सुरेश प्रॉफिट काढायला पाहिजे. प्रत्येकाचं सेपरेट काढायचं आहे. सुरेश प्रॉफिट इक्वल्स टू 4 × 3200. वन सेट हेच शाही जरा कमी झाले, सो मी दुसरं वापरते. 4 × 3200. 0 0 4 2 8 अँड 4 3 12, सो 12,800. आता दुसरं, दॅट इज रमेश प्रॉफिट. रमेश प्रॉफिट इक्वल्स टू 5 × 3200. 25x आहे त्यांची, म्हणून मग किती येणार, 0 0 5 2 10, कॅरी 1 5 3 15 अँड 1 16,000. सो सुरेशचं प्रॉफिट किती आहे, 12,800 अँड रमेश प्रॉफिट 16,000. मला वाटतं हा हे गणित तुमच्या लक्षात आलेलं असावं. सोपं आहे गणित एकदम. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते. बघा, इन्व्हेस्टमेंट रेशो जो असतो तोच प्रॉफिटचा रेशो असतो. इन्व्हेस्टमेंट रेशो गणितात दिला आहे 4:5. प्रॉफिट किती दिलं आहे, 20%. इन्व्हेस्टमेंट किती आहे, 1,44,000. आता पहिल्यांदा प्रॉफिट काढून घेतलं. टोटल प्रॉफिट किती झाला आहे, 20% ऑफ इन्व्हेस्टमेंट जेवढी केली त्याच्या पर्सेंटमध्ये प्रॉफिट. सो 20% ऑफ 1,44,000. 20 / 100 मल्टिप्लाय बाय 1,44,000. 100 ने डिवाइड केलं आणि मग 1440 मिळालं. 20 × 1,440 = 28,800. आता प्रॉफिट प्रपोर्शन आणि हे सेम असतं म्हणून तोही आपण 4:5 घेतला. आपल्याला अननोन नंबर माहीत नसतो त्याला एक्स यूज करतो, म्हणून लेट्स सुरेश प्रॉफिट 4x घेतला, रमेश प्रॉफिट 5x घेतला. दोन्ही मिळून किती प्रॉफिट झाला आहे, येस आपण तो आधीच काढला आहे, 28,800. म्हणून 4x + 5x = 28,800. 9x / 9 कट की डिवाइड केला, 9 ने इथे x राहणार आहे. मग सेम बोथ साईडला 9 ने डिवाइड केलं, आन्सर आलं x = 3200. ही एक्सची व्हॅल्यू आलेली आहे, प्रॉफिट नाही. सुरेशचं प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला 4x यूज करायचं आहे, म्हणजे 4 × x ची व्हॅल्यू 3200, दॅट कम्स 12,800. रमेशचं प्रॉफिट 5 × 3200, सो 16,000. आणि आपल्याला दोघांचेही सेपरेट प्रॉफिट मिळालेले आहेत. होप सो की हे क्वेश्चन तुम्हाला लक्षात आलेलं असेल. उरलेले जे क्वेश्चन्स आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.